आदिवासी हलवा समाज द्वारा आज मुंबई में विधान भवन पर हलवा समाज की विविध मांगों को लेकर मोर्चा निकाला गया। इसी समर्थन में आज शहर के गांधीबाग स्थित स्वर्गीय राबा कुंभारे प्रतिमा के सामने एक दिवसीय संकल्प उपोषण किया गया। इस दौरान आदिवासी हलवा समाज द्वारा राज्य सरकार के विरोध में जमकर नारेबाजी की गई, मांगे पूरी न होने पर तीव्र आंदोलन का इशारा भी दिया गया। आदिवासी हलवा समाज के मोर्चे के समर्थन में श्रृंखला अनशन का आयोजन राबा कुंभारे प्रतिमा के प्रांगण गांधीबाग में किया गया। अनशन में हलवा समाज के कार्यकर्ता उपस्थित थे। कई सालों से प्रलंबित मांगों को लेकर आज शीत सत्र के पहले दिन विधान भवन पर मोर्चा निकाला गया। उसी के समर्थन में आज शहर में श्रृंखला अनशन किया गया है। श्याम चांदेकर हलवा समाजाचा कार्यकर्ता है। हा जो इथे साखळी उपोषण सुरू आहे तो हलवा समाज जो मुंबईला आज मंत्रालयावर जो मोर्चा हलवा समाजाचा धडकणार आहे त्या मोर्चाला सहयोग म्हणून हे साखळी उपोषण आम्ही इथे सुरू केलेलं आहे। एक दिवसीय साखळी उपोषण आज इथे आहे। गेल्या कित्येक वर्षापासून या समाजावर ही सरकार अन्याय करते आहे। बाबासाहेबांच्या घटनेने हलवा समाजाला आरक्षण दिलेलं होतं, पण शरद पवार साहेबांनी सांगितलं की हलवा समाज हा आदिवासी नाही आहे आणि या हलवा समाजाचं आरक्षण शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना तिथून या हलवा समाजाचं आरक्षण रद्द करण्यात आलं। ज्या एक पद्धत अशी असते की आपण विचारतो की बा तुमची जात काय आहे, मी सांगतो की माझी जात हलवा आहे आणि हे सरकार मला सांगते की तू हलवा नाही, म्हणजे आता आमची जातही ठरवण्याचा अधिकार हा आम्हाला नाही आहे तर या सरकारने तोही अधिकार आपल्याकडे घेतलेला आहे आणि म्हणून मी या सरकारचा निषेध करतो। मी या सरकारला विनंती करतो की जर आमची जात ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही आणि तुम्हाला जर तो अधिकार तुम्ही घेतलेला आहे तर तुम्ही डिक्लेअर करावं की आम्ही हलवा जर नसेल तर आम्ही कोणत्या जाती देतो हे तुम्ही आम्हाला सांगावं। बीते कई सालों से हलवा समाज को न्याय नहीं मिला है, इसलिए आज इस मोर्चे का आयोजन किया गया। अगर मांगे पूरी नहीं होती है तो तीव्र आंदोलन का इशारा आंदोलनकारियों द्वारा दिया गया है। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर। Thank you.